गुनी बाड़े बाबा दे आता त्यांच्याबद्दल काय बोलू गुनी बाळे बाबा दे आता त्यांच्याबद्दल काय बोलू पण कॉलर एवढं नाही पण त्याला तेवढं करेक्ट लिहावं लागतं उडवावडी काय उडवावडीचे उत्तरं तुम्ही देऊ शकता मी जेव्हा असं करतो कारण की हे कशा करता तर मला माहीत आहे मी काय असपर्यंत कोणाकोणाचं इकडे चुकलो नाही काय नाही हा माणूस हे थोडंफार चुकत असेल चुका झाल्या असतील पण असे काय माझ्याकडनं चूक झाली नाही की ज्याच्यामुळं समाजाला समाजाचं नुकसान झालं किंवा समाजात तेढ निर्माण झाला असं कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं आजपर्यंत तरी आणि भविष्यकाळात सुद्धा असं कधी होणार नाही गुणरत्न सदावर्त यांच्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गुणरत्न सदावर्त यांना त्यांनी केलेल्या विधानावरती सडेतोड उत्तरे दिली आहेत यावर त्यांनी गुणरत्न सदावर्त हे गुणी बाळ आहे असं सांगत आपण ज्या वेळेस एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असतो त्यावेळेस तीन बोट आपल्याकडे असतात हे विसरू नये प्रत्येकाच्या बोलण्याला जरी स्वातंत्र्य असलं मात्र कुणी काहीही बोलावं हे पूर्णपणे चुकीचं आहे जसं त्यांना लागू होतं तसं मला सुद्धा लागू होतं प्रत्येकाला हा स्वाभिमान आहेच आणि तरी सुद्धा ते बोलत असतील आणि त्यामध्ये माझ्या चाहत्यांनी चूक केली तर त्याला जबाबदार मी नाही ही धमकी नाही पण ॲक्शनला रिॲक्शन मिळतेच यामुळे सदावर्ते यांनी विचार करून बोलावं मी कोणाबद्दल अपशब्द वापरत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला अपशब्द वापरायचा असल्यास पुढील परिणामाची तयारी ठेवा आणि माझ्यासाठी कॉलर उडवणं तसं करेक्ट काम पण करावं लागतं माझ्याकडूनही काही चुकीची गैरवर्तणूक झालेली नाही असे जशा तसे उत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी गुणरत्न सदावर्ते यांना दिलेले आहेत पाहूयात नेमके काय म्हणाले खासदार उदयनराजे भोसले गुनी बाळे बाबा दे आता त्यांच्याबद्दल काय बोलू काय लोकांना वाटतं की दुसऱ्याला वरचक चिकल फेक केली दुसऱ्याबद्दल अपशब्द वापरले की माणूस मोठा होत असतो म्हणजे काय लोकांना वाटतं त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एक बोट लोकांकडे दाखवतो ही तीन बोटं आपल्याकडे असतात त्यांनी जबाबदारीने शब्दाचा उपयोग करावा लोकशाहीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच टू एक्सप्रेशन हे कॉन्स्टिट्यूशन राईट आहे हे जरी असलं तरी कोणी काय पण बोलावं हे चुकीचं आहे जसं त्यांना लागू होतं तसं मला सुद्धा लागू होतं प्रत्येकाला स्वाभिमान आहेच आणि जर असं ते काय बोलत असले बोलत राहिले आणि परस्पर जर समजा कोणीतरी काय केलं तर त्याला जबाबदार मी नसणार आहे ही धमकी नाही पण ऑन द रिबाउंड ॲक्शनला रिॲक्शन होती त्यामुळे त्यांनी कृपया करून असे अपशब्द वापरू नये मी कोणाबद्दल अपशब्द वापरत नाही आणि तुम्हाला जर अपशब्द वापरायचे असतील तर परिणामाची सुद्धा तुम्हाला सामोरं जायची तयारी ठेवा जे काय पण कॉलर एवढं नाही पण त्याला तेवढं करेक्ट लिहावं लागतं उडवावडी काय उडवावडीचे उत्तरं तुम्ही देऊ शकता मी जेव्हा असं करतो कारण की हे कशा करता तर मला माहीत आहे मी काय असपर्यंत कोणाकोणाचं इकडे चुकलो नाही काय नाही हा माणूस हे थोडंफार चुकत असले चुका झाल्या असतील पण असे काय माझ्याकडनं चूक झाली नाही की ज्याच्यामुळं समाजाला समाजाचं नुकसान झालं किंवा समाजात तेढ निर्माण झाला असं कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं आजपर्यंत तरी आणि भविष्यकाळात सुद्धा असं कधी होणार नाही